गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गोड गोड पदार्थ खायला आवडतात ना? मला माहिती आहे गोड पदार्थ तर सगळ्यांनाच आवडतात. मग गोड पदार्थामध्ये काही जणांना मिठाई आवडते, तर काही जणांना अजून वेगवेगळे घरात केलेले पदार्थ आवडतात. मग मला सांगा, तुम्हाला कोणकोणते गोड पदार्थ आवडतात? पुरणपोळी, श्रीखंड, आम्रखंड, गुलाबजाम असे आपल्याकडे वेगवेगळे पदार्थ करतात. काही बघा, काही सणांना म्हणजे नागपंचमीला आपण पुरणपोळी करतो, रक्षाबंधन भाऊबीजला गुलाबजाम करतो, तसाच आपल्या घरात अजूनही एक पदार्थ केला जातो. कोणता सांगा मला? खीर. खीर परत श्रीखंडाबरोबर कोणताही प्रकार पदार्थ खातात? श्रीखंड असेल तर आपण नक्की करतो. कुठला? पुरी. बरोबर, श्रीखंड पुरी हे असतात आपल्याकडे. म्हणजे श्रीखंड आणलं की आपण लगेच काय म्हणतो, आज श्रीखंड आणलंय म्हणजे आज पुरी करायला पाहिजे. तसंच जर खीर असेल तर खिरी बरोबर ही पुरी आपण खातो. पण हे श्रीखंड आणि पुरी, श्रीखंड पुरी, खीर आणि पुरी ह्या त्यांच्या तसंच आज आपण एक ना खीर आणि पुरीची एक गोष्ट ऐकणार आहे की आपण पुरी श्रीखंड आणि खीर आणि पुरी करतो, पण त्यांच्या आधारित एक आज आपण कविता पाहणार आहोत. चुलीवरची खीर, त्याचे कवी आहेत निर्मला देशपांडे. या निर्मला देशपांडेंनी या चुलीवरच्या खीर या कवितेमध्ये या खिरीची आणि पुरीची कशी गट्टी झाली, म्हणजे ते दोन्ही पदार्थ एका वेळेला कसे काय केले जातात, त्यांची गट्टी कशी काय झाली हे या कवितेमधून सांगितलेली आहे. तर आज आपण पाहणार आहोत निर्मला देशपांडे यांची चुलीवरची खीर ही कविता. ही कविता सुरू करण्याच्या आधी मी एक तुम्हाला चित्र दाखवते. मला सांगा हे चित्र कशाचं आहे? बहुतेक आज पूर्वी लोकांच्या घरात ही वस्तू असायचीच. हल्ली थोड्या प्रमाणामध्ये त्याचं प्रमाण कमी होत चाललं आहे. क्वचित ठिकाणी ही गोष्ट दिसते आणि ही गोष्ट आहे चूल. आता बघा, आपल्या घरामध्ये जेवण आपण कशावरती गॅसवरती करतो, काही जणांकडं ओव्हन असतं, पण पूर्वीची लोक आपलं सर्व जेवण कशावर करायचे? चुलीवरती करायचे. मग या चुलीवरती एकदा एक खीर केली होती आणि या खिरीची आपल्याला एक मजा पाहायची आहे. तर तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 42 तुम्हाला ती कविता दिलेली आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला कविता वाचून दाखवते, सगळ्यांचं लक्ष पुस्तकात पाहिजे. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, कढईतील पुरी मग गुरफटून बसली. काही केला फुलेना, काही केला खुलेना, जरासुद्धा फुलेना. झाऱ्याने टोचलं तेही तिला बोचलं, अशी थट्टा पुरीच्या काळजाला डसली. पुरी झाली लाल, तिचे फुगले गाल, मन आले भरू, डोळे लागले झरू. तिथून उठून तरा तरा ताटात जाऊन बसली. खीर थंड झाली, वाटेत बसून आली. लाले लाले लाडे लाडे खीर मग पुरीजवळ गेली. पुरीताई पुरीताई बघ जरा इकडे, माझे म्हणणे ऐक गडे. पण अह, चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली? तिकडून ताई आली, तिने युक्ती केली. खिरीची नि पुरीची खूप गट्टी झाली, तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली. कढईतील पुरी मग कधी नाही रुसली. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी कविता वाचून दाखवली आहे. एकदा मनातल्या मनात तुम्ही ती कविता वाचायची आहे. आता ती कविता वाचून झाली, आता मी तुम्हाला सांगते. एकदा काय केलं होतं, एकदा घरात सण होता. आपण सर्रास जे गोड पदार्थ एखादा कुठला तरी सण असेल तर करतो. तर एका घरामध्ये एक चुलीवरती चूल कशी असते आता मी दाखवली, दोन किंवा तीन खणाची चूल असते, किंवा कधी कधी एका खणाची ही चूल असते. तर एका साईडला काय केलं होतं, चुलीवरती खीर बनवली होती, खीर बनवून ठेवलेली होती, आणि दुसऱ्या साईडला पुरी बनवायचं काम सुरू होतं. आणि जेव्हा पुरी एकदा काय केली होती, करून पहिल्यांदा काय करतो आपण, छोटी पुरी तयार करतो आणि ती काय करतो, तेलात सोडतो.
तशी तेलात टाकली होती आणि त्या वेळेला काय केलं त्या पुरीला इकडच्या साईडची जी चुलीवरची खीर होती ती त्या पुरीला काय आली हसली हसल्यामुळे त्या पुरीला काय आला राग आला चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली कढईतील पुरी मग गुरफटून बसली इथे नवीन शब्द आलाय बघा गुरफटून गुरफटून म्हणजे रुसून ती चुलीवरची खीर पुरीला हसल्यामुळे पुरी रुसून बसली काही केल्या फुले ना जरा सुद्धा फुले ना म्हणजे बघा पुरी आपल्याला अशी जरा फुलली टमटमीत अशी फुगली की आपण म्हणतो वा माझी पुरी मस्त फुगली आहे पण ती पुरी काली जरा पण फुगत नव्हती आपण बघा पुरी कशाने शेकवतो झारा हे बघा ह्याला काय म्हणतात झारा म्हणजे हा काय आहे चमचे आहे त्याला होल असतात म्हणजे होलामुळे काय होतं त्याच्यामध्ये तेल निघून जातो आणि ते आपण त्या झाऱ्याने ती पुरी अशी थोडीशी दाबली तर ती पुरी काय होते फुगते म्हणून झाऱ्याने ती पुरी जराशी दाबली पण त्या तरीही पुरीला झाऱ्याचा पण राग आला म्हणजे पहिल्यांदा खिरीचा राग होताच आता झाऱ्याने टोचल्यामुळे टोचलं म्हणजे आपण दाबतो त्याला काय म्हणता येतं टोचलं आणि टोचल्यामुळे तिला काय झालं तेही तिला राग आला अशी थट्टा पुरीच्या काळजाला डसली इथे नवीन शब्द आलाय बघा डसली म्हणजे काय आलं अशी तिला काय वाटलं की आपली थट्टा करतायत आणि थट्टा करतायत म्हणून तिच्या मनाला ते लागलं पुरी झाली लाल तिचे फुगले गाल आणि त्याच्यामुळे ती काय आली लाल म्हणजे आपण बघा जास्त थोडीशी शेकवली तर ती काय थोडीशी करपते त्याचा कलर काय होतो लाल होतो म्हणजे तर काय सांगितलंय ती काय झाली पुरी लाल लाल झाली तिचे फुगले गाल मन आले भरू डोळे लागले झरू इथं नवीन शब्द आले बघा झरू झरू म्हणजे डोळ्यातलं पाणी वाहू लागलं म्हणजे जेव्हा आपण दाबतो तेव्हा तेल कसं होतं बाहेर पडून जातो आणि त्यालाच काय म्हटलं आहे त्या पुरीचे अश्रू म्हटलं आहे म्हणजे डोळ्यातलं पाणी आणि त्याच्यामुळे काय आलं त्या पुरीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं खीर थंड झाली वाटीत बसून आली आपण बघा जेवताना जेव्हा ताट मांडतो तेव्हा आपण काय करतो वाटीमध्ये खीर घेतो काय करतो मग काय केलं वाटीमध्ये खीर घेतली आणि तिला कुठे ठेवलं ताटात ठेवलं तिथून उठून तरा तरा ताटात जाऊन बसली म्हणजे ती काय झालं कढईतून ती पुरी काढली आणि ती काय केली ताटात ठेवली खीर थंड झाली वाटीत बसून आली पहिल्यांदा ताटामध्ये काय ठेवली होती पुरी ठेवली होती आणि नंतर काय झालं पुरीच्या साईडला त्या पुरीच्या बाजूला काय केलं एका वाटीमध्ये किती खीर ठेवली लाडे लाडे खीर मग पुरीजवळ गेली आणि असं दाखवलं आहे की ती लाडानी काय झाली ती खीर पुरीजवळ गेली पुरी ताई बघ जरा इकडे आणि ती पुरीला काय म्हणत होती ती खीर पुरी ताई बघ जरा इकडे माझे म्हणणे ऐक गडे ती काय सांगते पुरी खीर काय सांगते अगं पुरी ताई जरा माझं म्हणणं ऐक मी काय म्हणते ते आहे पण अहं चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली पण पुरीला काय झाला होता राग आला होता आणि राग आल्यामुळे ती खिरीचंही म्हणणं ऐकत नव्हती तिकडून ताई आली म्हणजे ते एका घरामध्ये त्या पदार्थ केलेला आहे आणि मग तिकडनं काय आली ताई आली आणि ताई आल्यावरती ताईला सर्व हकीकत समजली मग ताईने एक युक्ती केली काय युक्ती केली ते मला सांगा आपण काय करतो ती पुरी तोडतो आणि त्या खिरी बरोबर खातो मग तिने पण अशी गंमत केली आणि खिरीची आणि पुरीची खूप गट्टी झाली आणि ताईने एक युक्ती केली आणि त्या युक्तीमुळे काय झाली खिरीची आणि पुरीची गट्टी झाली तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली म्हणजे जोडी पक्की होऊन बसली म्हणजे काय जसं श्रीखंड आणि पुरीची जोडी आहे बघा श्रीखंड असेल तर आपण पुरी करतोच पुरणपोळी आपण केली तर पुरणपोळी आपण दुधाबरोबर सर्रास खातो म्हणजे काही पदार्थ ठरलेले आहेत तर काही पदार्थांच्या जोड्या ठरलेल्या असतात म्हणजे हा पदार्थ या पदार्थाबरोबरच खाल्ला जातो
तसंच त्या दिवसापासून पुरीची आणि खिरीची गट्टी झाली आणि त्यांची जोडी काय झाली, पक्की झाली. जोडी पक्की झाली म्हणजे काय, की खीर केली की पुरी करायचीच, किंवा पुरी केली की त्याच्याबरोबर खीर करायचीच. आणि मग कढईतील पुरी मग कधी नाही रुसली, आणि तेव्हापासून त्या कढईतील पुरी काय आली, कधी रुसलेली नाही आहे. तर आता मी तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवते. सगळ्यांचं लक्ष पुस्तकात पाहिजे. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. आता मी बोलते, माझ्या मागून तुम्ही सर्वांनी बोलायचं आहे. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, कढईतील पुरी मग गुरफटून बसली. काही केल्या खुलेना, जरा सुद्धा फुलेना, झाऱ्यांनी टोचलं तेही तिला बोचलं. अशी थट्टा पुरीच्या काय झाला डसली. पुरी झाली लाल, तिचे फुगले गाल, मन आले भरू, डोळे लागले झरू. तिथून उठून तारा तारा, तारा तारा म्हणजे रागानी, ताटा जाऊन बसली. खीर थंड झाली, वाटीत बसून आली. लाडे लाडे खीर मग पुरी जवळ गेली. पुरी ताई पुरी ताई, बघ जरा इकडे, माझे म्हणणे ऐक गडे. पण अह, चार शब्द ऐके तर पुरी ती कसली. तिकडून ताई आली, तिने युक्ती केली. खिरीची नि पुरीची खूप गट्टी झाली. तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली. कढईतील पुरी मग कधी नाही रुसली. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कवितेचं वाचन केलेलं आहे, कवितेचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, या कवितेचं सुंदर हस्ताक्षरामध्ये वहीमध्ये लेखन करायचं आहे. तर आज आपण कविता पाहिली, त्याचा स्वाध्याय आपण पुढच्या पाठाला पाहूया. धन्यवाद.